PhD चा ऍडमिशन PhD शिकत असताना त्यावेळा सोशल मीडियाचा खूप बोलबाला चालू झाला. त्यामध्ये फेसबुक असेल, व्हाट्सअप असेल, याचा वापर बरेच लोक समाज माध्यम म्हणून करत होते. सोशल मीडियाचा उपयोग आपण शेतकरी मित्रांसाठी कसा करू शकू, तर हा विचार डोक्यामध्ये आला. त्यावेळा आम्ही 2014 साली एक होय आम्ही शेतकरी या नावाने एक समूह चालू केला. या ग्रुपचा पसारा वाढत गेला. आज जर तुम्ही बघितलं तर त्या ग्रुपचे जवळपास 1,000,000 शेतकरी सभासद आहेत. पण आता काय, PhD तर पूर्ण झालेली आणि डोक्यात एकच गोष्ट होती की कुठंतरी चांगली सरकारी नोकरी लागली पाहिजे. सोशल मीडियामध्ये तुम्ही म्हणाल तर खूप पॉप्युलर होतं, बरेच शेतकरी फॉलो करायचे, बऱ्याच शेतकऱ्यांना मी माहिती द्यायचो. याच्यातनं आम्ही असं ठरवलं की आपण एक कन्सल्टन्सी फर्म टाईप एक फर्म करू आणि 1.5 ते 2.5 वर्षाच्या काळातच आमच्या कंपनीचा टर्नओव्हर आज 3 कोटीच्या घरात आहे आणि तोही लॉकडाऊनमध्ये. PhD पूर्ण करायला कमीत कमी 6 ते 8 वर्ष लागतात अशी लोकं म्हणायची, परंतु आपल्याला 3 वर्षातच PhD पूर्ण करायची आहे असा मी मनाशी निश्चय केला. त्या पद्धतीनं प्रचंड अभ्यास केला, जगावरील सगळं लक्ष काढून घेऊन अभ्यासालाच माझं जग केलं आणि वयाच्या 26व्या वर्षी मी डॉक्टरेट पदवी पूर्ण केली, स्वतःच्या नावापुढं डॉक्टर लागलं. हे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती. त्यानंतर 2 वर्षापूर्वी मी माझ्या पार्टनरच्या मदतीनं व्यवसाय चालू केला आणि 1.5 ते 2.5 वर्षाच्या काळातच आमच्या कंपनीचा टर्नओव्हर आज 3 कोटीच्या घरात आहे आणि तोही लॉकडाऊनमध्ये. ही एक आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. नमस्कार, मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले. सांगली जिल्ह्यामध्ये आष्टा या गावामध्ये माझा जन्म झाला. वडलोपार्जित आमची शेती म्हणजे शेतकरी कुटुंब आणि शेतकरी कुटुंबातच माझा जन्म झाला. जवळपास 10-11 एकर वडिलांच्याकडे जमीन होती, परंतु त्या काळात पाणी नसल्यामुळं जमीनही त्या पद्धतीनंच पिकायची. कर्जाचाही डोंगर वडिलांच्या डोक्यावर होताच. आमच्या कुटुंबामध्ये माझे आत्या शिक्षक असल्यामुळं माझ्या शिक्षणाचा पुढचा मार्ग सुकर झाला, कारण शिक्षणाचा जो काही खर्च आहे आणि आत्या स्वतः शिक्षक असल्यामुळं माझ्यावर शिक्षणाच्या दृष्टीनं चांगले संस्कार झाले. 12वीला मला चांगले मार्क्सही मिळाले. 12वीनंतर काय करायचं, तर माझ्या डोक्यामध्ये व्हेटरनरी डॉक्टर व्हावं असं माझ्या डोक्यामध्ये होतं. एंट्रन्सलाही मला चांगले मार्क्स मिळालेले, पर घरच्यांचा त्याला विरोध होता, कारण जनावरांचा डॉक्टर किंवा व्हेटरनरी डॉक्टर या क्षेत्राला त्यावेळेला ग्लॅमर खूप कमी होतं आणि घरच्यांना वाटत होतं की साधी एक ग्रॅज्युएशन करावं आणि नोकरीला लागावं. पण कृषी क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा अजून काही मनातली गेली नव्हती. मग त्यानंतर मी विचार केला की आपण BSc ऍग्रीला ॲडमिशन घ्यावं आणि 12वीनंतर मी BSc ऍग्रीला ॲडमिशन घेतलं. आष्टा शहरापासून जवळपास 50 ते 55 किलोमीटर अंतरावर एक खाजगी कृषी महाविद्यालय आहे कराडजवळ, तर तिथं मी ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला. अभ्यासामध्ये पहिल्यापासूनच मी हुशार होतो, त्यामुळं प्रत्येक सेमिस्टरला जवळपास मला टॉपर रँक मिळत गेली आणि माझं कृषी शिक्षण पूर्ण होत गेलं. परंतु रोज अपडाऊन करणं, 50-60 किलोमीटर जाणं येणं, ह्याच्यामुळं बऱ्याच वेळेला तब्येतीचे देखील प्रॉब्लेम आले. कृषी शिक्षण ज्यावेळेला 4 वर्षाची माझी डिग्री पूर्ण झाली, त्यानंतर काय करायचं हा डोक्यामध्ये विचार होता, कारण पहिल्यापासून ॲडमिशनच नोकरी करायचं या दृष्टीनंच मी शिक्षण घेत होतो. त्यामुळं त्यावेळेला ठरवलं की आपला अजून म्हणजे शिक्षण घेण्याचे आपलं वय आहे, आपण अजून शिक्षण घेऊ शकतो. तर यासाठी मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मास्टर्सला ॲडमिशन घ्यावं असा माझ्या मनामध्ये विचार आला. त्या पद्धतीने एंट्रन्स दिली. एंट्रन्सलाही मला चांगले मार्क्स मिळाले आणि मास्टर्ससाठी MSc ॲग्रीसाठी मी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे कृषी कीटकशास्त्र या विषयासाठी ॲडमिशन घेतली. कोल्हापूर कॉलेजवर मी MSc ॲग्रीसाठी ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं, त्यावेळेला कृषी कीटकशास्त्र विषयातील सगळे दिग्गज त्या डिपार्टमेंटला त्यावेळेला होते. त्यामध्ये डॉक्टर खरबडे सर असतील, डॉक्टर मोहिते सर असतील, डॉक्टर NG पाटील सर असतील, प्रोफेसर SA पाटील सर असतील, सगळेच त्यावेळेला एंटोमॉलॉजीतली डॉन माणसं तिथं होती आणि त्यांच्या हाताखाली मला शिकायला मिळालं, काम करायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. मित्रांनो, पहिली सेमिस्टर खूप चांगली गेली. मलाच पहिल्या सेमिस्टरला जवळपास 8.5 म्हणजे पर्सेंटेजमध्ये म्हटला तर 85% मार्क्स मिळाली. दुसऱ्या सेमिस्टरही खूप अभ्यास केला, पण बरोबर परीक्षेच्या वेळेला दुसऱ्या सेमिस्टरच्या वेळी मी आजारी पडलो आणि त्यातील 5 ते 6 पेपर मी देऊ शकलो नाही.
त्यामुळं त्या सेमिस्टरला माझे 5 ते 6 विषय मागे राहिले. त्यामुळं एमएससी मध्ये मला खूपच त्यावेळेला निराशा आली, कारण सगळा बॅकग्राउंड शिक्षणाचा चांगला असताना देखील विषय राहणं हे मला पटत नव्हतं. पण तब्येतीच्या कारणामुळं ते मी मनाला पटवून घेतलं आणि ठरवलं की ज्यावेळेला आपल्याला पुढच्या सेमिस्टरला हे विषय घेऊन अभ्यास करायचा आहे त्यावेळेला सगळे विषय सोडवायचे आहेत. ज्यावेळेला मी चौथ्या सेमिस्टरमध्ये गेलो त्यावेळेला मला दुसऱ्या सेमिस्टरचे विषय सोडवायचे होते. दुसऱ्या सेमिस्टरचे 6 विषय आणि चौथ्या सेमिस्टरचे 4-5 विषय असे विषय मिळून मी जवळपास 12-13 विषय अभ्यास केला आणि सर्व विषय मी त्या सेमिस्टरला सोडवले. त्यासोबत असे विषय न सोडवता मी एमएससी मध्ये डिस्टिंक्शन देखील मिळवलं. त्यामुळं या शिक्षणाच्या सगळ्या प्रवासात खूप कष्ट देखील केले, म्हणजे जसे विषय गेले नापासही झालो असं समजा, पण ते प्रकृतीच्या कारणामुळं. पण ज्यावेळेला पुढचा चान्स मिळाला त्याचा चांगला फायदा करून घेऊन नक्कीच मला जे मार्क्स मिळाले त्याच्यावर मी पुढं समाधानी झालो. एमएससी ॲग्रीनंतर नेमकं काय करावं हा परत डोक्यामध्ये विषय होता. म्हणजे नोकरी करणं हा तर आपल्या डोक्यामध्ये विषय होताच, म्हणजे नोकरीच करायची हाच सुरुवातीपासून डोक्यामध्ये विषय होता. पण एमएससीला मार्क्स चांगले मिळाले, त्यासोबत जे प्रोफेसर होते गाईड करणारे त्यांनी गायडन्स दिला की वय तुझं खूप कमी आहे, अजून तुझं वय जवळपास 22-23-24 वर्षापर्यंतच आहे, तरी तू इथून पुढे देखील जर शिक्षण घेतलंस तर PhD चांगल्या प्रकारे अभ्यास करून या विषयात अजून मास्टर होऊ शकतो. MSc आणि PhD शिक्षणामध्ये माझा परत एक वर्षाचा गॅप पडला, कारण ज्यावेळेला माझं MSc संशोधन पूर्ण झालं त्यावेळेला जो थिसिस असतो तो थिसिस चेक करायला ज्या प्रोफेसरांकडे गेला तर ते प्रोफेसर आउट ऑफ द इंडिया 6 महिन्यासाठी गेले आणि त्याच्यामुळं माझा थिसिस लवकर चेक होऊन आला नाही आणि तोपर्यंत इकडे PhD ॲडमिशन प्रोसेस चालू झाली आणि PhD ॲडमिशन प्रोसेस पूर्णही झाली तरीपर्यंत माझा थिसिस आला नव्हता. त्यामुळं एक वर्ष गॅप पडला. यावेळेलाही नशिबानं चकवा दिला, परत नाराज झालो थोडं, पण परत मग काय करायचं, नोकरी तर करायचीच होती पण PhD करायची होती. यासाठी मध्ये एक दोन तीन महिने मार्केटिंगचा जॉब केला, पण तोही काय मार्केटिंगचा जॉब मनाला पटला नाही. पुढच्या वर्षी 4-5 महिन्यानंतर परत PhD जागा निघल्या. PhD जागा निघल्यानंतर परत ॲप्लिकेशन केलं आणि पहिल्याच मला वाटते माझा पहिलाच नंबर होता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येते आणि तिथे मला कृषी कीटकशास्त्र या विषयामध्ये PhD ॲडमिशन मिळालं. PhD ज्यावेळेला मला ॲडमिशन मिळालं त्यावेळेला म्हणजे मनामध्ये एक खूप समाधानाची भावना होती, कारण एक त्या क्षेत्रातलं आपण उच्च शिक्षण आता आपण घेणार आहोत आणि नावापुढं डॉक्टर लागणार आहे, ही पण एक अभिमानाची गोष्ट होती. PhD ज्यावेळेला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला PhD शिकत असताना त्यावेळेला सोशल मीडियाचा खूप बोलबाला चालू झाला, त्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल याचा वापर बरेच लोक समाज माध्यम म्हणून करत होते. तर ह्याच्यामध्ये सोशल मीडियाचा उपयोग आपण शेतकरी मित्रांसाठी कसा करू शकू तर हा विचार डोक्यामध्ये आला. त्यावेळेला आम्ही 2014 साली एक होय आम्ही शेतकरी या नावाने एक समूह चालू केला. त्या समूहामध्ये आमच्याच भागातील काही शेतकरी जॉईन करून घेतले, म्हणजे 30-40 लोकांचा समूह होता. या समूहावर शेतकरी आपल्या शंका समस्या सांगत होते, त्यासोबत ह्या शंका समस्या सांगताना त्यांना त्यांच्या शंका समस्यांचं समाधान देखील मी करू लागलो आणि एक मनामध्ये कॉन्फिडन्स येत गेला की कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला काम करतोय आणि त्याचसोबत शेतकरी मित्रांनाही मदत करतोय ही एक भावना माझ्या मनामध्ये खूप येत गेली. याच्यामध्ये मी एकटाच नव्हतो, आमची बरीच माझ्यासोबत काम करणारी माझी मित्रमंडळी माझी टीम देखील होती. परत ह्या ग्रुपचा पसारा वाढत गेला. आज जर तुम्ही बघितलं तर त्या ग्रुपचे जवळपास 1,000,000 शेतकरी सभासद आहेत. त्याच्यामध्ये आमचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावर जवळपास 2,00,000 शेतकरी आहेत. आमचा महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा समूह आहे, ज्याच्यावर जवळपास 5,00,000 लोक आहेत. त्याचसोबत आपलं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर पाहिलं तर यूट्यूब चॅनलवर जवळपास 70,000 सबस्क्रायबर आहेत. या यूट्यूब चॅनलवर आपण शेतीविषयक बऱ्याच वेगवेगळ्या कंटेंटची माहिती शेतकऱ्यांना आपण देत असतो. त्याचमध्ये कीड व्यवस्थापन असेल, रोग व्यवस्थापन असेल, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, खतांचं व्यवस्थापन करायचं, पीक पद्धती कुठल्या पिकाची निवड, त्यासोबत शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण
या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करतोय. तर ही एक खूप समाधानाची गोष्ट आहे. मागेच आम्ही एक दोन तीन महिन्यापूर्वी या समूहाचं एक समूहाचे कन्वर्जन हो यांनी शेतकरी फाउंडेशन या नावानं केलं. NGO सेक्शन 8 खाली NGO नावानं ही संस्था आम्ही रजिस्टर केली आणि इथून पुढे शेती विकासाची जी काही कामं असतील ती शेती विकासाची कामं या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत. PhD ला ज्या वेळेला शिक्षण घेतलं त्यावेळेला लोक काय म्हणायची, PhD पूर्ण करण्यासाठी 6 ते 8 वर्ष लागतात. पण मी ठरवलेलं की आपल्याला PhD पूर्ण करायचं तर 3 वर्षामध्ये PhD पूर्ण करायचं आहे. यासाठी प्रचंड कष्ट घेतलं, अभ्यास केला, अभ्यासालाच जग मानलं आणि वयाच्या 26व्या वर्षी मी डॉक्टरेट पदवी ग्रहण केली, नावापुढे डॉक्टर लावलं. ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती. PhD करत असताना बऱ्याच ठिकाणी मी शेतकरी मित्रांसाठी लेक्चरही द्यायचो किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही बरीच लेक्चरं द्यायचो. त्याचंही मला मानधन मिळायचं. ते मानधन भलेही कमी असायचं पण त्या मानधनातून मिळणारं समाधान खूप उच्च प्रतीचं होतं. यासोबत शेतकरी मित्रांसोबत काम करताना बऱ्याच ठिकाणी डेमो प्लॉट्स तयार केले, उसाचे डेमो प्लॉट्स आम्ही तयार केले आणि त्याचाही फायदा नंतर आम्हाला झाला. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला खूप अभिमान वाटतो की ह्या सगळ्या याच्या काळात मला माझे जे गुरुजन होते त्यावेळे, म्हणजे BA ॲग्रीच्या वेळेला असतील, MA ॲग्रीच्या वेळेला असतील किंवा PhD च्या वेळेला माझे सन्मान्य गाईड नानासाहेब म्हसे होते, तर ह्या सगळ्यांचा खूप मोरल सपोर्ट मिळाला. म्हणजे जे म्हणतात ना, अभ्यासातला एक चांगला विद्यार्थी आणि कॉलेजमधला एक शिक्षकांचा आवडता विद्यार्थी, तर या कॅटेगरीमध्ये आम्ही यायचो आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीत हे शिक्षकांच्या सोबत घुळून मिळून मिसळून असल्यामुळं नक्कीच मला या गोष्टींचा फायदा झाला. PhD चा थेसिस पूर्ण झाला. PhD चा थेसिस चेक करायला गेला तिथंही असंच झालं. PhD चा थेसिस गेला आणि तोही खूप डिले झाला. ज्यांच्याकडे गेला त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांच्याकडून चेक होऊन आला नाही, थोडा लेट झाला, पण तरीही त्या जे प्रोफेसर होते त्यांनी खूप मदत केली. PhD चा माझा वाहवाही वेळेत झाला आणि जवळपास 3 वर्षामध्येच नावापुढे डॉक्टर ही पदवी लागली. तर तो एक माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा काळ होता. पण आता काय, PhD तर पूर्ण झालेली आणि डोक्यात एकच गोष्ट होती की कुठंतरी चांगली सरकारी नोकरी लागली पाहिजे. तर या नोकरीच्या शोधातच मी होतो. त्यावेळेला अंबा संशोधन केंद्र वेंगुर्ला, दापोली कृषी विद्यापीठाअंतर्गत एक संशोधन केंद्र आहे, तिथे एक टेम्पररी बेसिसवर रिसर्च असोसिएटची पोस्ट निघलेली, त्याच्यासाठी मी ॲप्लाय केला, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू चांगला झाला आणि त्या ठिकाणी माझं सिलेक्शनही झालं. 3-4 महिने मी तिथं जॉब केला आणि नंतर परत राहुरी कृषी विद्यापीठामध्ये त्याच स्कीमवर, तशाच एका स्कीमवर परत रिसर्च असोसिएटची जागा निघली. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मी परत इंटरव्ह्यू दिला आणि तिथं माझं सिलेक्शन झालं. तिथं माझं सिलेक्शन झाल्यानंतर कधी आपण ज्या विद्यापीठातनं ज्या ठिकाणून शिक्षण घेतलं आहे तिथं नोकरी करायला मिळणं हे म्हणजे खूप मोठं भाग्य आहे असं समजून मी आंबा संशोधन केंद्रातला जॉब रिझाईन केला आणि परत मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जॉब जॉईन केला. जवळपास 1-10 ते 11 महिने मी त्या स्कीमवर काम केलं. त्या स्कीममध्ये पिकांवर कीड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प होता, त्याच्यामध्ये माहिती यायची आणि त्या ती कृषी विभागाकडं किडींची माहिती यायची आणि किडींची माहिती जी आलेली त्याच्यावर अभ्यास करून त्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतले सल्ला आम्ही ह्या स्कीमच्या माध्यमातून देत होतो. आपल्या ध्येयासाठी स्वतःला वाहून नेणं हे स्किल तर माझ्यामध्ये होतंच. जो स्किल या ॲपच्या माध्यमातून आपण हे स्किल तुम्ही देखील मिळवू शकता. इन बिटवीन या काळामध्ये 2017 माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझी मिसेस पुण्याला जॉबला होती, त्यामुळं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जॉब करणं परत मला शक्य होत नव्हतं. त्यानंतर मी पुण्यामध्ये जॉब सर्चिंग चालू केलं आणि त्यावेळेला X6Grain नावाने एक अमेरिकन कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मला ॲग्रोनॉमिस्ट या पदावर माझं सिलेक्शन झालं. मला जॉब लागला. पगारही 60,000 घरात मला मिळत होता. हे काम करताना मला इंटरनॅशनल एक्सपोजर खूप मिळालं. इंटरनॅशनल सायंटिस्टसोबत बऱ्याच नासामधल्या शास्त्रज्ञांसोबतसुद्धा मला त्यावेळेला शेतीविषयक प्रोजेक्टवर काम करायला मिळालं. हे काम करत असतानाच मी कीटकनाशकांच्या बाबतीत माहिती लिहित होतो. त्यामध्ये ही सगळी माहिती बऱ्याच वेळेला सोशल मीडियावर टाकली जायची, पण ह्या माहितीचं एकत्रित संग्रहित पुस्तक का करू नये
असा विचार करून मी एक पुस्तक लिहिलं, कृषी रसायने पीक निहाय सल्ला व सुरक्षा। या पुस्तकाच्या एकूण 3 आवृत्ती आतापर्यंत प्रकाशित झाल्यात आणि आपल्याला सर्वांना सांगायला मला आनंद होतोय की जवळपास 20,000 पेक्षा जास्त कॉपीज आपण शेतकऱ्यांना त्याच्या वितरित केल्यात। हे करत असताना 2018 साली जून 2018 मध्ये मक्यावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला। ही एक परदेशातनं आपल्या भारतात आलेली नवीनच कीड होती, तिची सगळ्यात पहिला नोंद भारतामध्ये डॉक्टर शरण बसापा यांनी केली। महाराष्ट्रामधली ही या कीडीची सगळ्यात पहिली नोंद करायची संधी मला मिळाली, तो मान माझ्या नावावर मिळाला। ह्या कीडीची सगळ्यात पहिला नोंद मी केली। तांदुळवाडी हे एक गाव आहे माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर तिथं ही कीड आम्हाला आढळून आली। तिचा आम्ही DNA अनालिसिस केलं आणि ठरवलं, एक त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की ही तीच कीड आहे। आणि एक गोष्ट आपल्याला सांगायला मला नक्की आनंद होतो आहे, ऊस पिकामध्ये देखील या किडीचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी दिसून आला आणि ऊस पिकामधील भारतातील या किडीची सगळ्यात पहिला नोंद माझ्या नावावर झाली। हा एक माझ्यासाठी खूप मोठा बहुमान मिळाला। बऱ्याच मोठ्या न्यूजपेपर, ॲग्रोवन असेल किंवा लोकसत्ता असेल, टाइम्स ऑफ इंडिया आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, इकॉनॉमिक टाइम्स आहे, ह्या सगळ्या पेपरमध्ये या किडीच्या बाबतीत बरीच माहिती मला लिहिण्याचा योग देखील आला। इंटरनॅशनल लेवलला इक्रीसॅट या संस्थेमध्ये एक जवळपास भारतातील आणि भारताच्या बाहेरील 70-80 शास्त्रज्ञांनी एका कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेला। पूर्ण जगभरातून आलेल्या शास्त्रज्ञांमध्ये मला माझं संशोधन प्रेझेंट करायचा चान्स मिळाला, तो एक माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती। ही लग्न झालं माझं, त्यामध्ये नंतरच्या काळात मला नोकरी तर करत होतो पण परत मनामध्ये एक गोष्ट सारखी येत होती की नोकरी तर आहे, ठीक आहे, फक्त पण एक डबक्यासारखा आपण एकाच जागी अडकून राहतोय, तर व्यवसायाच्या दृष्टीने आपण काय विचार करू शकतो का? त्यामुळे पुण्यात आल्यापासून माझ्या डोक्यामध्ये व्यवसायाची चक्र घुमायला चालू झाली। सोशल मीडियामध्ये तुम्ही म्हणाल तर खूप पॉप्युलर होतं, बरेच शेतकरी फॉलो करायचे, बऱ्याच शेतकऱ्यांना मी माहिती द्यायचो। याच्यातनं आम्ही असं ठरवलं की आपण एक कन्सल्टन्सी फर्म टाईप एक फर्म करू। त्याच्यामध्ये आम्ही गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावानं एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली। या कंपनीच्या माध्यमातून ऊस पिकासाठी आम्ही काही प्रोडक्ट म्हणजे फवारणीचे आणि आळवणीचे औषधं शेतकऱ्यांना दिली सुरुवातीला। त्यासोबत प्रोफेशनल कन्सल्टन्सी म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन आम्ही करत होतो। ज्यावेळेला मी नोकरी सोडण्याचा विचार केला त्यावेळेला फॅमिलीकडून आणि माझ्या पत्नीकडून मला खूप चांगला सपोर्ट मिळाला। माझी पत्नी प्रतिभा ही जॉबला असल्यामुळं मला एक मागं पैशासाठी बॅकअप होतात, त्यामुळं कुठलीही गोष्ट मी पुढं निडरपणे करू शकलो। सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये कुठलाही व्यवसाय सेट करताना तुम्हाला बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागतं, तसंच आम्हालाही जावं लागलं। सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये मुद्दलाला मुद्दल अशाच गोष्टी आम्ही करत गेलो, पण शेतकऱ्यांचा असलेला आमच्यावरील विश्वास, आमच्या प्रोडक्टमध्ये असलेला दम आणि आम्ही देत असलेली कन्सल्टन्सी याच्या जीवावर शेतकऱ्यांमध्ये गन्ना मास्टर हे नाव खूप पॉप्युलर झालं। गन्ना मास्टर आता जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऊस पिकामध्ये गन्ना मास्टर हे नाव इतकं प्रचलित झालं आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी त्याला खूप डोक्यावर घेतलं आहे आणि याच नावाची बऱ्याच लोकांनी कॉपी करायचा देखील प्रयत्न केला आहे। म्हणजे तुम्ही बघितलं तर कॉपी होते पण ते एका ब्रँडची होते आणि गन्ना मास्टर हा एक चांगला ब्रँड एस्टॅब्लिश करण्यात आम्हाला यश मिळालं। गन्ना मास्टरच्या माध्यमातून मित्रांनो 110 लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळं ती एक समाधानाची बाब आहे। भविष्यात बरेच येणारे प्रोजेक्ट आहेत गन्ना मास्टरचे की ज्याची माहिती वेळोवेळी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देतच जाऊ। तर कुठलाही व्यवसाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं मित्रांनो गरजेचं आहे। ज्यावेळेला तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करता त्यावेळी त्याच्यासाठी तुमचा मार्केटिंग चॅनल किती स्ट्रॉंग आहे ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ज्यावेळेला तुम्ही प्रोडक्ट बेस एखादा व्यवसाय चालू करता, प्रोडक्ट विक्रीचा असेल, तर तुमचा मार्केटिंग चॅनल ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। रॉ मटेरियलचं आणि पुढे तुम्ही विकणाऱ्या पॉलिश गुडचं एक तुम्हाला इकॉनॉमिक्स ह्याच्यामध्ये परफेक्ट मॅच करणं खूप गरजेचं आहे, कारण 1-3 महिन्यानंतर तुम्ही लगेच प्रोडक्टची किंमत, रॉ मटेरियलची किंमत वाढवली म्हणून करू शकत नाही। तर ह्याच्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल आणि जी पॉलिश गुड्स आहेत तुमची, तर त्याच्यामध्ये एक चांगला समन्वय ठेवणं गरजेचं आहे।
व्यवसाय ज्यावेळेला म्हणजे मी आता मार्केटिंग पद्धतीने काम करणाऱ्या एका व्यवसायामध्ये आहे, समजा माझी कंपनी आहे गन्ना मास्टर, तर ह्याच्यामध्ये टीम वर्कला मित्रांनो खूप महत्त्व आहे. माझ्या खाली जी 110 लोकांची टीम आहे ती एका दिलानं काम करणारी टीम आहे. प्रत्येक गोष्टीत जसा कंपनीचा जशा पॉलिसी असतील त्या पॉलिसीप्रमाणे ती लोकं वागतात, त्यामुळं व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. आणि व्यवसाय करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जो कस्टमर बेस आहे तो कस्टमर बेस तुमच्या व्यवसायातून किती सॅटिस्फाय होतोय, तुम्ही किती रिझल्ट बेस ओरिएंटेड प्रोडक्ट लोकांना देताय, हेच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण हा जो वर्ग आहे, जो ज्या वर्गाला तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकताय, तोच वर्ग तुमच्यासाठी माउथ पब्लिसिटीचं काम करणार आहे. म्हणजे आज एका शेतकऱ्यानं वापरलं आणि त्यानं दुसऱ्या शेतकऱ्याला सांगितलं की गन्ना मास्टर खूप चांगला आहे, तुम्ही त्याचा वापर करा. तर ही एक तुमची झाली सॉफ्ट पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी. आणि ही ज्या वेळेला पब्लिसिटी होते त्यावेळेला तुमच्या व्यवसायामध्ये खूप भरभराट येते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे गन्ना मास्टर आहे. तर या पद्धतीने व्यवसायासाठी मी काही जास्त मोठा बिझनेसमन नाही आहे, माझीही सुरुवातच आहे, पण ज्या गोष्टी जाणवल्या तर त्या मी तुमच्या पुढं मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे. माझी पूर्ण लाईफ हिस्ट्री तुमच्या पुढं मला मांडण्याची जो स्टॉकनं संधी दिली त्याबद्दल जो स्टॉकचे मी आणि जो स्टॉकच्या पूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.